नमस्कार, मी ऐश्वर्या शिंदे विकिबी न्यूजच्या खास मुलाखतीत आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, विकिबी न्यूज आपल्यासमोर नेहमीच काही ना काही नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घडामोडींबाबत आपल्या दर्शकांना माहिती देण्याचं व जागृत करण्याचं काम विकिबी वाहिनी करतच असते. मित्रांनो, आपल्यापैकी काही जण हे नक्कीच जाणत असाल की आपल्या नागपूरला एक असं ऑर्गनायझेशन काम करतं जे खूपच युनिक आहे. हा एक NGO आहे. आज आपण या NGO बद्दल जाणून घेऊया. तर आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओला उपस्थित आहे नंदिनी मेंडजोगे. हॅलो नंदिनी. हॅलो. नंदिनी मेंडजोगे या NGOची एक सदस्य आहे, तर आपण नंदिनीकडूनच जाणून घेऊया तिचा परिचय. नमस्कार, मी कुमारी नंदिनी संजय मेंडजोगे. मी सध्या सॉफ्टवेअर ॲनालिस्ट आहे आणि शिवाय मॅट्रिक्स वॉरियर्स ऑर्गनायझेशन जी यूथ ऑर्गनायझेशन आहे नागपूरला NGO, तिथे मी जॉईंट सेक्रेटरी आणि पब्लिक रिलेशन्स ऑफिसर अशी आहे. नुकताच टॉप 50 वुमेन आयकॉन हा अवॉर्ड मला मिळालेला आहे आणि याशिवाय पद्मगंधा या लेखन समूहाशी मी जोडल्या गेलेली आहे. नंदिनी, आम्हाला सांग की मॅट्रिक्स वॉरियर्स हे नेमकं काय आहे? मॅट्रिक्स वॉरियर्स, तसं आपण जसं म्हटलं की एक यंग मुलांचा समूह, तर मॅट्रिक्स वॉरियर्स म्हणजे काय? तर वेगवेगळ्या फील्डमध्ये, डिफरंट फील्डमध्ये काम करणारे लोक जेव्हा एकत्र येतात, एकत्र येऊन एका पर्टिक्युलर इंटेन्शनसाठी आणि एमसाठी काम करतात. इथे आपला इंटेन्शन आहे टू सर्व फॉर द नेशन, टू सर्व फॉर द सोसायटी. आणि असे लोक जेव्हा काम करतात ते मॅट्रिक्स, ते असतं मॅट्रिक्स. आणि वॉरियर्स म्हणजे काय? तर अ पर्सन हू स्टँड्स आफ्टर एव्हरी फेल्युअर, तर असा व्यक्ती म्हणजे वॉरियर. तर आमचे हे सगळे वॉरियर्स आणि यांचा हा योद्धांचा समूह म्हणजे मॅट्रिक्स वॉरियर्स, जो नेहमी सोसायटीसाठी, आपल्या नेशनसाठी काहीही करण्यासाठी तत्पर असतो. म्हणजे याचं मूळ काम काय आहे? म्हणजे तुम्ही काम कोणत्या विषयावरती करता? कोणाला कोणाला मदत करता? म्हणजे काही काही NGOs असतात जे फक्त पीडितांवर काम करतं, किंवा काही काही NGO असतात जे लहान मुलांसाठी काम करतं, तर आपला NGO हा कशाबद्दल कार्यरत करतो? तसं बघायला गेलं तर एका आयडियल पर्सनॅलिटीला काही 5 तत्व आहेत असं आम्ही शोधून काढलं की आयडियल पर्सनॅलिटीला 5 तत्व असावीत. त्या 5 तत्वांवर आम्ही काम करतो. 5 स्तंभ आहेत आपले. त्यामधलं पहिलं म्हणजे प्रोटेक्शन, म्हणजे आत्मसंरक्षण. तर आत्मसंरक्षण म्हणजे काय? मुलं असू दे किंवा मुली असू देत, तर त्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी काही ना काही करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी त्यांना स्व सक्षम करणे, आत्मसंरक्षणासाठी त्यांना प्रबळ करणे, हा पहिला स्तंभ आमचा प्रोटेक्शन. नंतर येते एज्युकेशन. एज्युकेशन म्हणजे शिक्षण. तर नक्कीच आता प्रत्येकामध्ये ॲबिलिटीज आहेत, पण त्या ॲबिलिटीजला एनहान्स करणे किंवा त्या ॲबिलिटीजला उभारून आणणे, सक्षम करणे त्यांना स्वतःमध्ये, तर यासाठी एज्युकेशन सेल आमचा वर्क करतो. आणि तसेच अनेक अशा अनेक मुलं आहेत की ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचत नाहीत, बरोबर, तर मग त्यांच्यासाठी शिक्षण उपलब्ध करून देणे. कारण आज तुम्हाला शिक्षण मिळेल तर तुम्ही पुढे काहीतरी कराल. प्रत्येक मार्ग त्या शिक्षणातनं निघतो. तर प्रोटेक्शन, नंतर एज्युकेशन हा दुसरा स्तंभ आहे. नंतर ॲनिमल रेस्क्यू. तर मुळात बघायला गेलं तर फक्त माणूसच या भूतलावर नाही, तर मूक प्राणी पण आहेत. बरोबर. आणि मूक प्राण्यांमध्ये जीव असतो ही एक भावना, आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायचं आहे. म्हणजे एखादा मूक प्राणी जर का तुम्हाला रस्त्यावरती दिसतोय, इंजुअर्ड दिसतोय, काहीतरी लागलेलं त्याला दिसतंय, तर नुसतं पाहून न जाता त्याचा जीव आहे ही भावना. तर आमचा ॲनिमल रेस्क्यू जो सेल असतो तो अशा प्रत्येक मूक व्यक्ती, मूक प्राण्याला जी पण मदत लागते ते रेस्क्यू करणे, त्यांना जी पण मदत पोहोचवू शकतो ती मदत पोहोचवणे, तर असं ॲनिमल रेस्क्यू सेल आमचा काम करतो. सोशल वेल्फेअरमध्ये तर सामाजिक तत्वांना आपण सगळे बांधील आहोत, तर समाजातील प्रत्येक घटकाला जेव्हा जेव्हा लागतं, जेव्हा जेव्हा आम्ही अवेलेबल होत असतो, त्यावेळेला मॅट्रिक्स वॉरियर्स तिथे उभं असतं. आणि शेवटी येतो एन्व्हायरमेंट, म्हणजे पर्यावरण. तर पर्यावरणासंबंधी सगळे, वृक्षांपासून ते प्रत्येक गोष्टीपर्यंत, आता सेव्ह सॉइलमध्ये झालं, आता वृक्षारोपण झालं, किंवा असे भरपूर आहेत. तर पर्यावरणासंबंधी असे 5, म्हणजे पीस ज्याला आम्ही म्हणतो, प्रोटेक्शन, एज्युकेशन, ॲनिमल रेस्क्यू, सोशल वेल्फेअर आणि एन्व्हायरमेंट, अशा 5 स्तंभांवरती मॅट्रिक्स वॉरियर्स काम करत असतं. म्हणजे मॅट्रिक्स वॉरियर्स हा फक्त एकाच नव्हे तर प्रत्येक मुद्द्याला हात घालतो. तर नंदिनी, आम्हाला सांग, आमच्या दर्शकांना सांग की या मॅट्रिक्स वॉरियर्स ऑर्गनायझेशनची सुरुवात हा थॉट कोणाच्या मनात आला होता सगळ्यात आधी आणि कधी? हां,
मॅट्रिक्स वॉरियर्स ऑर्गनायझेशन जे आम्ही बघतो आता बीजारोपणापासून ते आत्ता कुठेतरी एक छोटं रोपटं आता जन्माला आलं आहे, खूप चांगलं. आणि आता आम्हाला मोठ्या वृक्षाकडे पाऊलवाट आमची आहेच. तर मॅट्रिक्स वॉरियर्स ऑर्गनायझेशन 2015-16 याची संकल्पना पहिल्यांदा आदित्य खोब्रागडे सर, जे आमचे फाउंडर अँड प्रेसिडेंट आहेत ऑर्गनायझेशनचे, त्यांनी केली. त्यावेळी नुकतीच SSC पास आउट केलेले काही मुलं आपण म्हणू शकतो युवा, आदित्य खोब्रागडे जे फाउंडर आहेत आणि त्यांच्या सोबतीला तेव्हापासून असणारे आमचे सेक्रेटरी म्हणजे अभिषेक उरकुडे सर, तर ह्या दोघांनी मिळून तेव्हा याचं बीजारोपण केलं. तर मुळात सुरुवात कशी झाली, हा प्रवास असा की आदित्य सर जेव्हा एकदा एका गावात गेले असताना तिथे एक मुलगी म्हणजे एक रानात एक मुलगी जोरदार ओरडती आहे आणि किंचाळ्या देते आहे आणि अगदी मदतीसाठी आर्त हाक घालते आहे असा एक प्रसंग होता. आणि त्यावेळेला आपल्याला कायच समजावं दहावीतल्या मुलाला, तर त्यांनी धाव घेतली की आपण मदत करूया, काय होतं आहे बघूया. तर ती मुलगी ॲक्च्युली संकटात फसलेली होती आणि तीन चार मोठे माणसं तिच्यावरती हल्ला करत होती किंवा तिच्यावरती काय म्हणतात त्याला हात टाकत होती, अत्याचार करत होती. एक्झॅक्टली. आणि त्यावेळेला तो प्रसंग पाहिला असताना तिथे जे काही करता आलं तेव्हा आदित्य सरांनी ते केलंच, म्हणजे ओरडणे, लोकांना बोलवणे किंवा त्यांना ज्या प्रकारे दूर हटकवता येईल तसं करणे किंवा जे काही आहे पहिली काही स्टेप्स घेणे ते केलं. पण त्यानंतर हा प्रसंग असा होता की ही तर एक मुलगी आहे, समाजात अशा माहीत नाही किती मुली आहेत आणि किती मुली अशा आर्त हाक घालतात दर सेकंदाला, दर मिनिटाला. तर पहिलं हे मोटिवेशन आहे की या मुलींना काहीतरी आपण करू शकलो पाहिजे, सेल्फ सस्टेन करू शकलो पाहिजे आणि याच्यासाठी आपण काहीतरी मार्ग काढावा, म्हणजे त्यांना वाचवण्यासाठी दुसरे येईल याच्यापेक्षा स्वतः काय करता येईल ऑब्व्हियसली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा एक प्रसंग झाला आणि दुसऱ्या याच्यामध्ये असं एक प्रसंग असा की आदित्य सर आणि अभिषेक सर दोघे जण सोबत जात असताना अगदी तेव्हाच म्हणजे 11वी 12वीच्या दरम्यान एका ठिकाणी ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाला असताना तिथे अख्खा एक ऑटो असा पलटला आणि पलटल्यानंतर ऑटोमधले सगळे इंज्युअर्ड झालेत आणि अपघातग्रस्त त्या स्थितीमध्ये बाकी पूर्ण जे लोक फक्त घोळका असा जमा झाला आणि घोळका फक्त बघतोय की काय करायचं आणि काय नाही करायचं, पण कोणीच मदतीसाठी धावत नाही आहे जेव्हा एक तर जीवन मरणाचा हा प्रश्न आहेत आणि कोणीच धावत नाही आहे. मग त्यावेळेला काय, त्यावेळेला धावणारी ही फक्त दोनच मुलं होती जी युवा होती, कदाचित ते काहीच करू शकले नसते पण धावलेत. मग त्यावेळेला प्रश्न येतो की आपण या समाजाचे घटक आहोत, माणूस माणसाची मदतीला धावणार नाही तर कोण धावणार आहे, बरोबर. मग हे दुसरं मोटिवेशन आहे की हा आता या प्रसंगाला आपण काहीतरी करू शकलो पाहिजे, आपण या समाजात राहतो या समाजाचं देणं आपल्याला लागतं, प्रत्येक घटकाला आपण काहीतरी देऊ शकलो पाहिजे. कोणत्याही घटकाने जर का आपल्याला आर्त हा घातली तर त्याचं उत्तर आपल्याकडे पाहिजे, उत्तर नसावं पण कदाचित आपण मदतीचा हात देऊ शकतो, करण्याची इच्छा असावी. हा, तो कोणत्याही त्या आशेने आपल्याकडे बघत असतो की कोणीतरी आपल्याला हात देईल आणि कदाचित प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही पण धीर मिळेल आणि तो नक्कीच आम्ही देत असतो. आणि ही मोटिवेशन होते, हे दोन्ही मोटिवेशन्स पासून काम करणं चालू झालं की आपण काहीतरी करू. प्रत्येक गोष्ट दिसली, एखादा प्राणी दिसला की त्या प्राण्याला आपल्याला वाचवायचंय हे चालू झालं, एखादा व्यक्ती कोणत्या संकटात दिसला की त्याला आपल्याला मदत करायची हे चालू झालं, एखादा मुलगा जो शिक्षणासाठी खूप काय म्हणतात झगडतोय पण परिस्थितीमुळे तो करू शकत नाही आहे मग त्याला मदत करायची, हे सगळे कामं 2015-16 चालू झालेत. आणि करता करता तेव्हा माहीत नव्हतं की एक NGO पण एक विचार असतो किंवा NGO हे सगळं काम करत असते किंवा एखादी ऑर्गनायझेशन म्हणून आपण हे काम करू शकतो, फक्त काम करायचंय आणि लोकांसाठी काहीतरी करायचंय हा विचार पहिले चालू झाला. आणि त्यानंतर जसं आमचे ॲडवायझर्स वगैरे आहेत मग त्यांनी सांगितलं की हां याला ॲक्च्युली आता नावारूपाला आणायचंय, याला एक आपल्याला बांधायचंय, म्हणजे काय करायचंय तर आपल्याला एक NGO फॉर्म करायचे, हे जे तुम्ही करताय हे फक्त NGO करते, एक ऑर्गनायझेशन करते, तर आता आपल्याला याचं नावारूपात आणायचं म्हणजे मॅट्रिक्स वॉरियर्स ऑर्गनायझेशन. नंतर नावारूपाला आली, नंतर ती रजिस्टर झाली, तर असा एकंदरीत प्रवास सुरू झाला, काहीच माहीत नसताना फक्त काम करत राहणे आणि आज ॲक्च्युली NGO फायनली. तर नंदिनी, आपल्याला माहिती आहे की मॅट्रिक्स वॉरियर्स हा एक युवा लोकांचं ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे यामध्ये एका शाळकरी मुलांनी सुरू केलेल्या या NGO ला लोक कसे जुळत गेलेत. हां,
हा एक महत्त्वाचा मुद्दा, कारण शाळकरी मुलांनी सुरू केलेली जेव्हा ऑर्गनायझेशन होती त्यावेळेला त्याचे सवंगडी त्याच्या सोबत येणे, कारण की आपल्याला माहित असतं की आपला मित्र काही वाईट करत नाही आहे तर आपण याला साथ देऊ, आणि खरंच तसे मुलं मिळत गेलेत, तसे युवा जुळत गेलेत आणि एका एका वाटचालीवर, चांगल्या वाटचालीवर मार्गक्रमण सुरू झालं. पण त्यानंतर कसं असतं ना की आपण युवा अवस्थेत जेव्हा असतो तेव्हा आपल्याला भटकवणारे मार्ग भरपूर असतात आणि आपले सेल्फ ओरिएंटेड विचार आणि आपल्या स्वतःच्या दुनियेत मग्न असताना एक युवा असतो जो स्वतःचं जीवन स्वतःच्या पद्धतीने आणि स्वतःच्या ऐशो आरामात जगत असतो, ज्याला समाजाप्रती काय काय नाही हे खूप दूरचे विचार असतात, आणि त्यावेळेला अशा युवांचा संघटन करणे किंवा असे युवा जोडणे हा एक खरंच मोठं चॅलेंज आहे. की आज असे खूप कमी युवा आहेत की ज्यांना कदाचित आपलं सेल्फ ओरिएंटेशन, सेल्फ करिअर किंवा स्वतःची मजा मस्ती, हां, पर्सनल लाईफ, पर्सनल ओरिएंटेड सोडून काहीतरी समाजासाठी आपण काहीतरी करावं किंवा देशासाठी काहीतरी आपण करू शकतो पण हे समजणं खूप कठीण आहे, असे विचार खूप कमी आहेत. पण जेव्हा यांना ॲक्च्युअल प्लॅटफॉर्म दिसतो, पण हा विचार आमच्या समोर आलाच की हे कसे, म्हणजे युवा तर स्वतः दंग आहेत कसं होईल, पण मॅट्रिक्स ज्या वेळेला काम करायला लागलं, लोकांना कामं दिसतात की मुलं करतात, हे यंग मुलं आहेत आणि मुलांचा समूह काहीतरी चांगलं काम करत असतो, फक्त स्वतःची मौज मजा मस्ती स्वतःची दुनिया याच्या बाहेर जाऊन समाजासाठी काहीतरी करत असतो हे मुलांना दिसतं, मुलांच्या आईवडिलांना दिसतं, आणि त्यावेळेला ते स्वतः प्रेरणा घेऊन आमच्याशी जुडतात की हां आता आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे, आणि असं करता करता आमचे एक एक वॉरियर्स आमच्याजवळ आता अगदी खंबीरपणे उभे असतात, आणि एवढंच नाही तर त्यांचे आईवडीलसुद्धा खूप खंबीरपणे आमच्यासोबत उभे असतात. बरोबर आहे, एका शाळकरी मुलांनी इतकं मोठं विश्व तयार केलं आहे हे तर कौतुकास्पदच आहे. तर नंदिनी आम्हाला सांग की मॅट्रिक्स वॉरियर्स ऑर्गनायझेशनच्या अचीवमेंट्स काय काय आहेत आतापर्यंतच्या. मॅट्रिक्स वॉरियर्स ऑर्गनायझेशनची सगळ्यात महत्त्वाची अचीवमेंट म्हणजे आजपर्यंत प्रोटेक्शन सेलच्या अंडर मिशन शक्ती हा जो एक प्रोजेक्ट चालतो तिथे आजपर्यंत 3,500 मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे आम्ही दिले आहेत, आणि त्यासाठी नागपुरातल्या विविध इन्स्टिट्यूट्स, शाळा, कॉलेजेस इथनं आम्हाला ॲप्रिसिएशन्स मिळाले आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲनिमल रेस्क्यू सेल हा जो आमचा आहे तिथे 500 जास्त ॲनिमल रेस्क्यूज आजपर्यंत झालेले आहेत, जे डे टू डे लाईफमध्ये होतच असतात, आणि कितीतरी ट्री प्लांटेशन्स आजपर्यंत झालेले आहेत. यासोबत सगळ्यात मोठी अचीवमेंट मॅट्रिक्स वॉरियर्स ऑर्गनायझेशनची आजपर्यंतची ही की आमच्याकडे 2 रेकॉर्ड्स आहेत. मागच्या वर्षी 24 ऑक्टोबरला खुशिया हा मोठा इव्हेंट नागपुरात पोस्ट दिवाळी झालेला, त्यामध्ये मॅट्रिक्स वॉरियर्स ऑर्गनायझेशननी 2 रेकॉर्ड्स बनवले, एक इंटरनॅशनल रेकॉर्ड्स जो आहे एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, आणि दुसरा आहे नॅशनल रेकॉर्ड तो आहे द ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड, आणि हे 2 रेकॉर्ड मॅट्रिक्स वॉरियर्स होल्ड करते. तर अशा भरपूर अचीवमेंट्स आहेत मॅट्रिक्स वॉरियर्सच्या. तर नंदिनी आम्हाला तू आता अचीवमेंट्स बद्दल सांगितलं, आता आम्हाला सांग की तुम्हाला जर अडचणी आल्या तर तुम्ही त्यांना ओव्हरकम कसं करता. गोष्ट अशी आहे की मॅट्रिक्स वॉरियर्स ऑर्गनायझेशन जसं आपण म्हणतो की युवा संघटना आहे, युवा मुलं एकत्रीकरण येऊन एक NGO आम्ही फॉर्म केली आहे. तर त्यावेळी जेव्हा एक आजचा युवा जो आजचा तरुणाई जेव्हा स्वतःच्या गोल ओरिएंटेड किंवा स्वतःच्या मौज मस्तीत मग्न असते, व्यस्त असते, त्यावेळी त्यांच्यामध्ये कुठेतरी देशभक्तीची भावना किंवा समाजाप्रती काहीतरी करायचंय आपण देणं लागतो. आपण हा समाज, मानव हा समाजाचा घटक आहे आणि समाजाप्रती आपल्याला काहीतरी देण्या लागतं ही भावना रुजू करणे हे एक खूप मोठं चॅलेंज आहे युवांच्या मनात. आणि आज तर स्वतःचे सेल्फीज काढणे किंवा मला NGO मध्ये जायचं हे मिरवणे यापर्यंत, आजपर्यंत सोशल मीडिया लाईफ ही खूप जास्त आपली एनहान्स झालेली आहे, त्यावरती जाणे आणि तेवढ्यापुरतं आजपर्यंत सगळेजण आपली लाईफ जगत असतात, पण ॲक्च्युअली या फील्डमध्ये उतरणे किंवा ऑन फील्ड खरंच तुम्ही काय देऊ शकता ते देणे यासाठी युवांना प्रेरित करणं हा एक खूप मोठा चॅलेंज असतो, पण ते होत असतात. म्हणजे आम्ही कामं करत असतो आणि आमच्या कामांपासून जी प्रेरणा थोडी घेत असतात ते बरोबर आमच्यापर्यंत पोहोचत असतात. या व्यतिरिक्त एक सगळ्यात मोठा चॅलेंज म्हणजे इकॉनॉमी. जेव्हा मॅट्रिक्स वॉरियर्स ऑर्गनायझेशन चालू झालं 2015-16 तेव्हापासून, तेव्हा जेव्हा चालू झालं तेव्हा पॉकेट मनीनुसार व्हायचं की आपले आईवडील आपल्याला काहीतरी थोडा पैसा देतोय आणि तो आपण आपल्या खाऊमध्ये न वापरता काहीतरी आपण इथे वापरूया, काहीतरी चांगलं करूया, एखाद्या कुत्र्यासाठी, कुत्र्याच्या पिल्लूसाठी आपण काहीतरी दूधच नेऊया असं सगळं. तर तेव्हा ते तसं चालायचं,
आता ही इकॉनॉमीचा प्रॉब्लेमच आहे. आता आम्ही थोडे मोठे झालेलो आहोत, ग्रोन अप आहोत, पण असं आहे की आता डोनर्स कनेक्ट होतात. ज्यांना दिसतं की आम्ही काहीतरी चांगलं काम करतोय तर ते हातभार लावायला मदतीसाठी स्वतःचा हात पुढे करतात. पण तरीही अजून इकॉनॉमिकली आम्ही बॅकवर्ड आहोत आणि त्यामुळे काय होतं की खूपदा भरपूरदा असे चॅलेंजेस येतात की आपल्याला काहीतरी करायचं आहे, मॅट्रिक्सला काहीतरी करायचं आहे, पण पैसा हा विषय आल्यानंतर थोडा आखडता हात आम्हाला घ्यावा लागतो. आणि ज्यावेळेला त्याच्यासाठी पण आम्ही भरपूर प्रयत्नशील आहोत. नक्कीच आमचे डोनर्स किंवा जे आम्हाला मदतनीस हात देतात त्यांचे आम्ही खूप आभारी आहोतच, कारण ते असतात म्हणून त्यावेळेला ती गोष्ट आम्ही करू शकतो. पण हे दोन चॅलेंजेस आम्ही फेस करतो, डे टू डे लाईफमध्ये फेस करतो. पण नेव्हरदलेस एक म्हणतात ना, कोणतीही गोष्ट असते तर त्याच्यासाठी आपल्याला चॅलेंजेस असतातच, पण एक ड्रायव्हिंग फोर्स असतो की जो तुम्हाला नेहमी ड्राईव्ह करतो ते करायसाठी. तर आमचा जो मोटो आहे, बी द रिझन ऑफ मिलियन्स ऑफ स्माइल्स, बस जेव्हा तुम्हाला हे लक्षात येतं की हां हे सगळं कशासाठी, इतकं सगळं करतो याचा आउटकम काहीच नाही आहे, पण काय आहे, तर ॲक्च्युली आउटकम हे आहे की कुठेतरी कोणाच्या तरी चेहऱ्यावर एक हसू निर्माण करू शकतो. बी द रिझन ऑफ मिलियन्स ऑफ स्माइल्स, त्याच्यासाठी मॅट्रिक्स हे तुम्हाला प्लॅटफॉर्म देतं. आणि याच्यापेक्षा खूप काही वेगळं मोठं पुण्य नसावं आणि इतकं मोठं काही समाधान नसावं की तुम्हाला ते यातनं मिळेल, या कामातनं मिळेल. त्यामुळे या ड्रायव्हिंग फोर्सनुसार आम्ही ते सगळे चॅलेंजेस फेस करत असतो, फेस करत राहू आणि ओव्हरकम पण करू. नक्की बरोबर. तर मॅट्रिक्स वॉरियर्स ऑर्गनायझेशनचे दोन प्रोजेक्ट्स खूप फेमस आहेत, एक आहे मिशन शक्ती आणि एक आहे खुशिया. तर त्याबद्दल आम्हाला काय सांगशील? नक्कीच. मिशन शक्ती, जसे मॅट्रिक्सचे 5 पिलर्स मी सांगितले, त्यातनं एक पिलर आहे प्रोटेक्शन सेल, म्हणजे आत्मसंरक्षणाचा जो स्तंभ आहे तो. त्यामध्ये येतं मिशन शक्ती. मिशन शक्ती म्हणजे काय? तर मुलं असू द्या किंवा मुली असू द्या, त्यांना आत्मसंरक्षणाचे धडे देणं खूप महत्त्वाचं आहे, स्वसंरक्षणासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आमच्या इथे योद्धांगण हा फिटनेस क्लब महावीरनगर गार्डन इथे आम्ही घेत असतो. आणि मिशन शक्ती हा प्रोजेक्ट नागपुरातल्या प्रत्येक इन्स्टिट्यूट आणि प्रत्येक स्कूल्समध्ये आम्ही हा राबवत असतो, ज्यामध्ये त्यांना शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन केलं जातं, दाखवलं जातं. त्याचबरोबर QCDS म्हणजेच क्विक कॉम्बॅट डिफेन्स सिस्टम ही एक सेल्फ डिफेन्स प्रणाली आहे जी आमच्याच इथे आमच्याच फाउंडर सरांनी इन्व्हेंट केलेली आहे आणि ती त्यांना तिथे डेमो केली जाते, शिकवली जाते, दाखवली जाते. यासोबतच मिशन शक्तीमध्ये वॉरियर स्टॉक घेतला जातो, म्हणजे असे भरपूर इन्सिडेंसेस मुलींसोबत होतात पण त्या बोलत्या नसतात किंवा त्यांना बोलतं करण्यासाठी किंवा त्यांना काही गोष्टी समजावून सांगण्यासाठी तो एक वॉरियर स्टॉक घेतला जातो. आणि असा एकंदरीत मिशन शक्ती हा प्रोग्राम आम्ही प्रत्येक शाळा, प्रत्येक इन्स्टिट्यूट नागपुरात आहे तिथे तिथे घेण्याचा प्रयत्न करतो. असा मिशन शक्ती चालतो. आणि यासाठी ज्यांना हे सगळं शिकायचं असतं, शिवकालीन शस्त्र शिकायचे असतात, QCDS शिकायचं असतं, म्हणजे सेल्फ डिफेन्स सिस्टम्स शिकायचे असतात, यासाठी महावीरनगर गार्डन इथे योद्धांगण हा जो मॅट्रिक्स फिटनेस क्लब आहे तिथे त्यांना याचं प्रशिक्षण पण दिलं जातं. त्यासोबत खुशिया, तर खुशिया ही सोशल वेलफेअरची सगळ्यात मोठी ॲक्टिव्हिटी जी मागील 4 वर्षापासून आपण करतोय. तर मागच्या वर्षी 3rd वर्ष होतं खुशियाचं, खुशिया 3. खुशियाचा मेन इंटेन्शन होता नावातच, जसं आहे खुशिया, चलो इस दिवाळी खुशिया वाटते, तर खुशियाचा मेन इंटेन्शन हा होता की आपण जितके डेफ अँड डम आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो का, त्यासोबत जे निडी आहेत, ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो का, त्यासाठी तो खुशिया हा मेनली डिझाईन केलेला आमचा आहे. तर मागच्या वर्षी झालेलं असं की आम्ही त्याच्यासाठी काय करायचं, तर कोरोनाचा काळ गेलेला होता आणि कोरोनाचा काळ आपण म्हणू शकतो एक खूप ब्लॅक काळ होता, एक खूप काळोख होता, खूप शांत काळ गेलेला होता. त्यानंतर जेव्हा दिवाळी आली आणि दिवाळीत काहीतरी आपल्याला चांगलं करायचं आहे, तर रंगांनी काहीतरी आपण एक आपलं विश्व तयार करूया आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये काहीतरी एक रंग टाकूया जो पॉझिटिव्हिटी असेल, काहीतरी त्यातनं बाहेर काढणार असेल, तर खुशिया हा इव्हेंट महिला महाविद्यालयामध्ये 24 ऑक्टोबरला मागच्या वर्षी झाला. तिथे लहानातल्या लहान मुलापासून ते मोठ्यातल्या मोठ्या माणसापर्यंत किंवा एक ओल्ड एज व्यक्तीपर्यंत प्रत्येक व्यक्ती तिथे सामील झाला. प्रत्येकाने आपल्या पणत्या रंगवल्या, दिवसभरात 12,547 पणत्या रंगवल्या गेल्या. आणि असा तो दोन जे रेकॉर्ड्स मी म्हटले ते दोन रेकॉर्ड्स बनले, नॅशनल रेकॉर्ड, इंटरनॅशनल रेकॉर्ड्स बनले. त्यातनं आम्हाला जे काही धनराशी आली, जे काही आउटकम आलं, त्यामुळे आम्ही मानव विकास संस्थान जे आहे त्यांच्यासाठी, तिथे डेफ अँड डम मुलं आहेत
तर त्यांच्या ज्या नीडेड गोष्टी होत्या त्यांच्यासोबत जाऊन आम्ही दिवाळी साजरी केली. त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्या नीडेड गोष्टींच्या किट्स त्यांना दिल्या. सोबतच आदासा मातोश्री वृद्धाश्रम आदासा इथे ओल्ड एज होम आहे. त्या ओल्ड एज होममध्ये त्यांच्या ज्या काही नीडेड गोष्टी होत्या तिथे 87 वृद्ध आहेत. तर त्या वृद्धांना प्रत्येक वृद्धांना त्यांच्या नीडेड गोष्टींची किट आम्ही दिली आणि त्यांच्यासोबत तिथे जाऊन पणत्या रंगवल्या आणि दिवाळी तिथे सेलिब्रेट केली. आणि असा एकंदरीत खुशी असा आउटकम होता. आणि खरं म्हणायचं तर स्वतःसाठी सगळेच जगतात पण दुसऱ्यांसाठी जगून बघावं आणि खुशिया खरंच खुशिया वाटून बघाव्यात तर खरंच सार्थक होतं आपल्या जीवनाचं असं मला वाटतं. तर मित्रांनो, मॅट्रिक्स वरियर्स ऑर्गनायझेशन फक्त लहान मुलांसाठीच नाही, युवांसाठीच नाही, तर वृद्धांसाठी सुद्धा तेवढ्याच ताकदीनं काम करत असतं. तर आपल्यापैकी सुद्धा कोणाला जॉईन व्हायचं असेल जे स्वतःला युवा समजतात, जे मनातून युवा आहे, तर तुम्ही नक्कीच होऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या मुलाखतीत एवढंच. नंदिनी, तू आम्हाला जॉईन झालीस त्यामुळे तुझे खूप खूप आभार. तुम्ही मला स्वतःची बाजू किंवा मॅट्रिक्सला मांडण्याची बाजू दिली, एक चांगला प्लॅटफॉर्म दिला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर मित्रांनो, विकीबी वाहिनी नेहमीच तुमच्या समोर नवनवीन माहिती घेऊन येते. आपण पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत आणि नवीन पाहुण्यांसोबत. बघत राहा विकीबी न्यूज. नमस्कार.